चला तर आज आपण बनवूया कटोरी चाट। यासाठी सर्वप्रथम 2 वाटी मैदा घ्यावा व त्यात चवीनुसार मीठ घालावे। आता थोडेसे जिरे, ओवा आणि असेल तर कडवंची पण घ्यावी व जाडसर कुटून घ्यावी। आता हे सर्व मिश्रणात ऍड करावे। यानंतर अर्धी वाटी तेल मोहनासाठी गरम करावे व मिश्रणात मिसळावे। आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्रित करावे। आता पिठात पाणी टाकून ते चांगल्या प्रकारे मळून घ्यावे। हे पीठ चांगल्या प्रकारे घट्ट मळून घ्यावे। आता तळण्यासाठी तेल घ्यावे व कटोरी बनवण्यासाठी वाटी घेऊन त्यामागे तेल लावावे व मैद्याने थोडी डस्टिंग करावी। आता मळून घेतलेल्या पिठाच्या पुऱ्या लाटाव्यात। आता ह्या पुऱ्या वाटीला लावून घ्याव्यात। ह्या कटोऱ्या फुगू नये व त्याला चांगला आकार यावा यासाठी काट्या चमच्याच्या सहाय्याने कटोरीला टाचे मारावे आणि ही कटोरी आता तेलात टाकावी। कमी गॅसवर ही कटोरी चांगल्या प्रकारे तळून घ्यावी। आता ही वाटी चमच्याच्या सहाय्याने अलगद काढून घ्यावी। अशा प्रकारे सर्व कटोऱ्या तळून घ्याव्यात। यानंतर आतमधील सारणासाठी बटाटे उकडून घ्यावे व टमाटे आणि कांदे चिरून घ्यावेत। आपण आवडीनुसार कडधान्य सुद्धा वापरू शकतो। यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटोरीमध्ये सारण भरावे। आवडीनुसार तिखट, मीठ, चाट मसाला, गोड दही, शेव व कोथिंबीर टाकून सर्व करावे। आपला कटोरी चाट आता रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।